सर्व मुलांचे या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण हॅलोजन डेरिवेटिव हा टॉपिक आपण चालू केलेला आहे। तर त्यामध्ये आपण जे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे ते आपण बघत आहे। तर त्यामध्ये जे पुढचे रिएक्शन आहे ते रिएक्शन आपण बघूया। त्यामध्ये आहे फॉर्मेशन ऑफ एस्टर। आता ही रिएक्शन बघण्या अगोदर काही बेसिक आपण थोडं डिस्कस करूया। तर त्यामध्ये आहे, आता हे जे ॲसिड आहेत कार्बोक्सिलिक ॲसिड कोणकोणते आहेत त्यामध्ये बघा। तर त्यामध्ये पहिला ॲसिड आहे फॉर्मिक ॲसिड, सेकंड आहे ॲसिटिक ॲसिड, प्रोपियोनिक ॲसिड आणि चौथा आहे ब्युटायरिक ॲसिड। पुढं पण आहेत कॅप्रोइक ॲसिड आहे, व्हॅलेरिक ॲसिड आहे। तर हे सगळे कोण आहेत? ॲसिड आहेत। आता हे जे ॲसिड आहेत या ॲसिडपासून आपण काय तयार करू शकतो रे? आपण एस्टर तयार करू शकतो ॲसिडपासून। कसं तयार करू शकतो आपण बघा। तर यामध्ये दोन चेंजेस आपल्याला करायचे आहेत। पहिला चेंज आहे की जो आय सी ॲसिड आहे, आय सी ॲसिड, त्या ठिकाणी काय जोडायचं? ए टी ई जोडायचं। आणि दुसरा चेंज आहे की हा जो हायड्रोजन आहे तो रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी काय ॲड करायचं आहे? आपल्याला अल्काइल ग्रुप ॲड करायचा आहे हायड्रोजनच्या ठिकाणी। असे दोन चेंजेस आपल्याला करायचे आहेत म्हणजे आपण काय तयार करू शकतो? मग एस्टर तयार करू शकतो। आता बघा, पहिला कंपाऊंड कुठला आहे? फॉर्मिक ॲसिड्स। आता दोन चेंजेस यामध्ये करायचे आहेत आपल्याला। आय सी ॲसिडच्या ठिकाणी काय घ्यायचं? ए टी ई घ्यायचं आणि हायड्रोजनच्या ठिकाणी काय घ्यायचं? एनी अल्काइल ग्रुप घ्यायचं। म्हणजेच काय मिळू शकतं बघा? नंबर वन या ठिकाणी कंपाऊंड काय येईल? या ठिकाणी मी मिथाईल ग्रुप घेतो, अल्काइल ग्रुप जोडलेला आहे। आता यामध्ये काय करायचं? आय सी ॲसिड काढायचं आणि काय जोडायचं आहे? ए टी ई काढायचं आहे। म्हणजेच काय ते याचं नाव? हा मिथाईल आहे, मिथाईल। या ठिकाणी फॉर्म हा शब्द आहे आणि पुढं काय जोडायचं रे? ए टी। म्हणजे काय नाव झालं? मिथाईल फॉर्मेट। याप्रमाणे त्या कंपाऊंडचं नाव होईल। दुसरा कंपाऊंड चेक करा, आय सी ॲसिड, हायड्रोजन काढायचं या ठिकाणी। म्हणजेच काय होतं बघा? सेकंड या ठिकाणी इथाईल घेऊया। काय नाव या कंपाऊंडचं सांगा मग? हा कोण आहे? इथाईल, इथाईल। आणि यामध्ये काय करायचं? ए टी ए जोडायचं। म्हणजे काय झालं? ॲसिटेट होतं, ॲसिटेट, इथाईल ॲसिटेट। पुढचा कंपाऊंड घ्या नंबर तीन। मिथाईल घेऊया या ठिकाणी। काय नाव होईल याचं? मिथाईल। काय करायचं यामध्ये? या ठिकाणी ए टी घ्यायचं। म्हणजेच काय नाव होतं? प्रोपियोनेट, मिथाईल प्रोपियोनेट। याप्रमाणे नाव देऊ शकतो आपण। आता बऱ्याच ठिकाणी जे हायड्रोजन आहे त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप तर जोडतात, प्लस त्यामध्ये काही मेटल पण जोडले जातात, बऱ्याच वेळा सॉल्ट तयार करतात। म्हणजे आपण या ठिकाणी अल्काइल ग्रुप पण घेऊ शकतो हायड्रोजन ठिकाणी, किंवा कधी कधी मेटल्स, मेटल पण वापरतात। समजा सिल्वर असेल, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हे पण घेऊ शकतो आपण। मग जर आपण मेटल जोडलं हायड्रोजनच्या ठिकाणी तर काय होईल रे या ठिकाणी बघा? हा कंपाऊंड कसा लिहू शकतो आपण? इथं मी सिल्वर जोडतो, मग काय नाव येईल या ठिकाणी बघा? बर, हा कोण आहे? सिल्वर, सिल्वर। आणि हा कंपाऊंड कुठला आहे? काय जोडायचं? ए टी। म्हणजे काय नाव झालं रे? ब्युटायरेट, सिल्वर ब्युटायरेट। तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? जे ॲसिड आहेत त्या ॲसिडपासून आपण काय तयार करू शकतो? एस्टर तयार करू शकतो। फार सिम्पल आहे। ओके, काय दोन चेंजेस फक्त लक्षात ठेवा। पहिला चेंज कोणता आहे यामध्ये? जे आय सी ॲसिड आहे त्या ठिकाणी काय घ्यायचं? ए टी ई घ्यायचं। आणि सेकंड आहे की जो अल्काइल ग्रुप आहे तो कशाच्या ठिकाणी घ्यायचं? हायड्रोजनच्या ठिकाणी घ्यायचं। हे दोनच चेंजेस करायचे आहेत म्हणजे आपण ॲसिडचं रूपांतर कोणामध्ये करू शकतो? एस्टरमध्ये करू शकतो। तर हे लक्षात ठेवा। आणि बरेच वेळा आपण हायड्रोजनच्या ठिकाणी काही मेटल पण ॲड करू शकतो, आणि जर मेटल ॲड केले आपण तर मग मेटलचं पहिल्यांदा नाव लिहायचं, जसं सिल्वर ब्युटायरेट, इथं सोडियम असेल सोडियम प्रोपियोनेट, इथं जर पोटॅशियम असेल पोटॅशियम ॲसिटेट,
असं पण आपण त्यांची नावं आपण घेऊ शकतो. तर हे झालं बेसिक की कार्बोक्सिलिक ॲसिड कोणते आहेत आणि एस्टर कसं तयार करायचं. आता आपण ॲक्च्युली रिॲक्शन बघूया एस्टरचे. फॉर्मेशन ऑफ एस्टर. आता जो एस्टर आहे, एस्टरचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय रे, यामध्ये बघा एस्टर काय फॉर्म्युला एस्टरचा, आर सी ओ ओ आर. तर हा एस्टर आहे. आता हा जो आर आहे, हे दोन्ही आर सेम पण असू शकतात आणि वेगळे पण असू शकतात. ओके, तर बघूया एक रिॲक्शन आपण एस्टरचे. पहिल्यांदा जनरल रिॲक्शन घेऊया आपण. हा कोण आहे, अल्काइल हॅलाइड्स. त्याची रिॲक्शन करायची आपल्याला. आता कुणावर रिॲक्शन करायची बघा यामध्ये, तर हा कंपाऊंड घ्यायचा आपल्याला. फॉर एक्झाम्पल हा कोण आहे रे, ॲसिड आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, बरोबर का. आता हा जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, त्यामध्ये जर हायड्रोजन काढला आपण आणि सिल्वर ॲड केला तर काय नाव होऊ शकतं रे त्याचं, तर त्याला आपण म्हणू शकतो सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड या कंपाऊंडचं नाव घेऊ शकतो. तर हा कंपाऊंड आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. आता लिहित असताना मी हा कंपाऊंड थोडा अपोजिट लिहितो, म्हणजे सिल्वर या बाजूला लिहितो, म्हणजे रिॲक्शनसाठी आपल्याला सोपं जाईल. म्हणजेच बघा हा कंपाऊंड कसा लिहू शकतो आपण याप्रमाणे. ओके, हा कंपाऊंड आहे, याला म्हणायचं सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, या कंपाऊंडचं नाव आहे. जे सॉल्वंट आहे ते काय वापरायचं आहे, या ठिकाणी इथेनॉल वापरायचं आहे. आता कशी रिॲक्शन आहे, आपल्याला काय तयार करायचं आहे, आपल्याला एस्टर तयार करायचं आहे आपल्याला याप्रमाणे. म्हणजेच काय होतं बघा, यामध्ये हा निगेटिव्ह चार्ज आहे याच्यावर, याच्यावर कोणता असतं पॉझिटिव्ह, म्हणजे हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे एकत्र येतात हे कंपाऊंड्स. आणि हा टोटल ग्रुप त्याच्यावर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह. हा टोटल ग्रुप, मग काय होतं, हा जो टोटल ग्रुप आहे, हा टोटल ग्रुप तो काय करतो, त्या एक्सच्या ठिकाणी येतो, म्हणजे एक्सला तो रिप्लेस करतो हॅलोजनला. आणि हा सेंटरचा हे दोन ग्रुप रिमूव होतात. म्हणजेच काय मिळू शकतं रे बघा यामध्ये, हा आर आहे आणि कोण येतं एक्सच्या ठिकाणी, हा ग्रुप येतो हा, प्लस प्लस काय रे म्हणतो रे, ए जी एक्स, ए जी एक्स, याला म्हणायचं सिल्वर हॅलाइड. आणि हा कोण आहे, एस्टर आहे, बरं आहे का. आता हा आणि हा एकच आहे एस्टर, फक्त लिहिण्यात थोड्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. तर एस्टर आपण तयार करू शकतो काय वापरून, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड वापरून करू शकतो आपण. आता यामध्ये काय दोन एक्झाम्पल घेऊया. पहिलं एक्झाम्पल यामध्ये आहे नंबर वन, या ठिकाणी घेऊया मिथाईल आयोडाइड्स. हा मिथाईल आयोडाइड आहे, मिथाईल आयोडाइड्स. वेन मिथाईल आयोडाइड्स इज रिॲक्ट विथ, या ठिकाणी अल्काइल ग्रुप कुठला घ्यायचा, इथं मिथाईल घेतो. काय का नाव असणार या कंपाऊंडचं, मग अशी आपण बघितलं की एस्टर कसे तयार केले. तर या कंपाऊंडचं नाव आहे, हा कोण आहे, सिल्वर, हा सिल्वर आहे. आणि हा कोण आहे रे, मगाशी आपण बघितलं बघा त्यामध्ये, तर तो ॲसिटेट आहे, सिल्वर ॲसिटेट या कंपाऊंडचं नाव आहे. ओके, याप्रमाणे मग कशी रिॲक्शन होते बघा यामध्ये. तर यामध्ये जो आयोडाइड आहे त्याच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह, सिल्वरवर कोणता आहे पॉझिटिव्ह. मग हा आयोडाइड आणि हा सिल्वर एकत्र येतं, म्हणजे सिल्वर आयोडाइड हा कंपाऊंड रिमूव्ह होतो हा मधला. आणि हा जो ग्रुप आहे त्याच्यावर टोटल कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह आहे. मग हा निगेटिव्ह ॲटम निगेटिव्ह ॲटम रिप्लेस करत आहे यामध्ये. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, हा ग्रुप मिळतो. प्लस काय रिमूव्ह होतं रे, हा ग्रुप रिमूव्ह होतो, याला म्हणायचं सिल्वर आयोडाइड.
आता यांना काय नाव द्यायचं? हा कुठला ग्रुप आहे? मिथाइल. मिथाइल हा ग्रुप कुठला आहे? ॲसिटेट. तर मिथाइल ॲसिटेट या कंपाऊंडचं नाव आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. यामध्ये C2H5Br या कंपाऊंडचं नाव आहे इथाइल ब्रोमाइड. वेन इथाइल ब्रोमाइड इज रिॲक्ट विथ सिल्वर, या ठिकाणी पण इथाइल घेऊया. काय नाव आहे कंपाऊंडचं? हा कंपाऊंड कुठला आहे? हा कंपाऊंड कुठला आहे? हा सिल्वर. आणि हा कोण आहे? प्रोपियोनेट. प्रोपियोनेट सिल्वर, प्रोपियोनेट हा कंपाऊंड आहे. काय होतं या ठिकाणी बघा मग. हा बी आर निगेटिव्ह चार्ज कॅरी करतं, सिल्वर पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतं. हा बी आर आणि हा सिल्वर रिमूव्ह होतो, एवढा पॉईंट्स. हा पूर्ण मॉलिक्युला कुठला आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. तर हा ग्रुप जो आहे या बी आरला रिप्लेस करतं, म्हणजे हा रिमूव्ह होतं आणि हा आहे तसायला जोडला जातो. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, प्लस काय रिमूव्ह होतं रे? ए जी बी आर. काय नाव आहे? सिल्वर ब्रोमाइड या कंपाऊंडचं नाव आहे, सिल्वर ब्रोमाइड्स. आता हा कंपाऊंड कुठला आहे बघा वर. आता हा कुठला आहे? इथाइल. इट इज अ इथाइल. आणि हा ग्रुप कुठला आहे? प्रोपियोनेट. तर इथाइल प्रोपियोनेट्स याप्रमाणे आपण नाव देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण एस्टर तयार करू शकतो. तर बघा, मी सुरुवातीलाच तुम्हाला थोडं बेसिक सांगितले. आता हे जे नावं आहेत, हे नावं सुरुवातीला तुमच्या लक्षात येणार नाहीत की ॲसिटेट कोणाला म्हणायचं, प्रोपियोनेट कोणाला म्हणायचं, ॲसिटेट हे कधी नाव द्यायचं, त्यासाठी तुम्हाला थोडं बेसिक मी अगोदर घेतलेलं आहे की कार्बोक्सिलिक ॲसिड घेतले आणि एस्टर कसं तयार करायचं ते थोडं बघा व्यवस्थित. आणि ते जर लक्षात आलं तुमच्या, तर हे नावं वगैरे तुमच्या क्लिअर होऊन जातील सगळे, एस्टरला कसे नाव द्यायचे. ओके, आता यामध्ये काय पॉईंट फार महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिला पॉईंट आहे, धिस रिॲक्शन इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन. आता हे जे रिॲक्शन आहे, कोणत्या टाईपचे रे? न्यूक्लिओफिलिक आहे. का न्यूक्लिओफिलिक आहे? बिकॉज द निगेटिव्ह ॲटम रिप्लेस निगेटिव्ह ॲटम. निगेटिव्ह ॲटमला निगेटिव्ह ॲटम काय करत आहे? रिप्लेस करत आहे. त्यामुळे ही रिॲक्शन कोणती आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन आहे. आता यामध्ये जर प्रायमरी सेकंडरी अल्कायल हॅलाइड तुम्ही घेतलं, तर तुम्हाला जे नॉर्मल कंपाऊंड मिळणार आहे. पण जर टर्शरी अल्कायल हॅलाइड या ठिकाणी घेतलं, तर तुम्हाला या ठिकाणी एस्टर मिळत नाही, तर त्या ठिकाणी काय मिळतं? अल्किन मिळतं. आता का अल्किन मिळतं? एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा, बघूया आपण. कोण आहे? हां, टर्शरी ब्युटाइल आयोडाइड्स. याची रिॲक्शन करूया आपण. कोण आहे रे हा? सिल्वर ॲसिटेट. आता बघा या ठिकाणी काय होतं. हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा ग्रुप पूर्ण निगेटिव्ह आहे. तर हा ग्रुप एकत्र येतं, म्हणजेच हा जो ग्रुप आहे तो काय होता? नॉर्मली आयोडाईडला रिप्लेस करतं. पण या रिॲक्शनमध्ये तसं होत नाही. का होत नाही? कारण की हा जो कार्बन आहे तो कार्बन कसा आहे? या कार्बनबरोबरचे तीन मिथाईल ग्रुप आहे, तीन बल्की मिथाईल ग्रुप आहे. म्हणजे त्या ठिकाणी क्राऊड गर्दी खूप जास्त आहे आणि स्टेरिक हायड्रन्स या ठिकाणी होतं. म्हणजे हा जो ग्रुप आहे या ग्रुपला रिप्लेस करू शकत नाही. का करू शकत नाही या ठिकाणी? कारण या ठिकाणी कोण आहे? स्टेरिक हायड्रन्स होते या ठिकाणी, म्हणजे खूप गर्दी आहे, बल्की ग्रुप आहे हे मिथाईल ग्रुप. आता मिथाईल ग्रुप कसे असतात? या ठिकाणी असे ग्रुप आहेत, हा हायड्रोजन्स इथला, दुसरा पण तसा, हा तिसरा. म्हणजे खूप क्राऊडिंग आहे त्या कार्बनच्या भोवती, म्हणजे आयोडिनच्या जवळ. त्यामुळे या ठिकाणी हा काय करतो? त्या ठिकाणी डेअरिंग करत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्याभोवती बॉडीगार्ड आहेत फार मोठे मोठे, एकदम गन वगैरे घेऊन आहेत. तर कोण जवळ जाईल? काय डेअरिंग करणार नाही कोण.
पण समजा एखादा व्यक्ती आहे कोणच सोबत नाही तर त्याला कोणीही अटॅक करू शकतं त्याच्यावर. तर तसंच यामध्ये आहे की यामध्ये काय होणार आहे, जो आयोडाईड आहे त्याच्याभोवती क्राऊड खूप जास्त आहे, बल्की ग्रुप खूप जास्त आहेत, तीन बल्की ग्रुप आहेत, त्यामुळे हा याला रिप्लेस करू शकत नाही, स्टेरिक हायंड्रस होतो या ठिकाणी, अडथळा निर्माण होतो, मग त्यामुळं काय होतं तुम्हाला या ठिकाणी एस्टर मिळत नाही. मग कुठला कंपाऊंड मिळतं या ठिकाणी बघा बरं, तर हा तर रिम होणार आहे, कोण आहे हा, सिल्वर आयोडाईड्स, बरं आहे का, हा सिल्वर आयोडाईड रिम होतो प्लस. आता काय होतं या ठिकाणी, आता काय काय शिल्लक आहे बघा, मी इथं काढतो या ठिकाणी, बरं आहे का, हा ग्रुप शिल्लक आहे, इकडं कोण आहे रे, हा ग्रुप आहे, हे ग्रुप शिल्लक आहेत, म्हणजे हा तरी मूळ झालेला आहे या ठिकाणी. मग काय होतं या ठिकाणी, आता हे दोघं पण अनस्टेबल आहेत, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, दोघं पण अनस्टेबल आहे, दोघांना पण स्टेबल व्हायचं आहे. मग काय होतं या ठिकाणी, हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन हा ग्रुप काय करतं, त्या हायड्रोजनला पिकअप करत, रिमूव्ह करत, म्हणजे हायड्रोजन इकडं जात हितला, म्हणजे काय मिळतं मग इथं गेल्यानंतर बघा, हा ग्रुप मिळतो, याला म्हणायचं ॲसिटिक ॲसिड, बरं आहे का, प्लस इथं काय शिल्लक राहतं रे मग हायड्रोजन गेल्यानंतर बघा बरं, हा ग्रुप शिल्लक राहतो, म्हणजे काय मिळतं आपल्याला, आल्किन मिळतं, एस्टर मिळत नाही. आता काय नाव असणार या कंपाऊंडचं रे बघा बरं, याचं नाव आहे आयसोब्युटायलिन, या कंपाऊंडचं नाव आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण बघू शकतो की जर तुम्ही टर्शरी अल्काइल हॅलाइड घेतलं तर तुम्हाला एस्टर मिळत नाही, तर काय मिळतं त्या ठिकाणी, आल्किन मिळतं. का मिळतं, कारण की स्टेरिक हायड्रन्स आहे, बल्की ग्रुप आहे, या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही, मग काय होतं, इलिमिनेशन होतं त्या ठिकाणी, आणि तुम्हाला फायनली काय मिळतं, आल्किन तुम्हाला मिळतं. तर अशा प्रकारे हे रिॲक्शन आहे. आता यामध्ये जे कन्वर्शन आहे, म्हणजे अल्काल हॅलाइडचं एस्टरमध्ये जे कन्वर्शन रेट आहे, त्यामध्ये जे ऑर्डर आहे, ते ऑर्डर कसे आहे बघा, तर त्यामध्ये जे प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स, त्यानंतर सेकंडरी अल्काइल हॅलाइड्स, आणि मग कसं आहे टर्शरी अल्काइल हॅलाइड्स, म्हणजे कुठल्या अल्काइल हॅलाइडचं रूपांतर फास्ट होतं रे एस्टरमध्ये, पहिल्यांदा प्रायमरी अल्काइल हॅलाइडचं फास्ट होतं, त्यानंतर सेकंडरी अल्काइल हॅलाइड, टर्शरी तर खूप डिफिकल्ट आहे, आता समोर मी सांगितलेलं आहे का डिफिकल्ट आहे. ओके, तर हे झालं फॉर्मेशन ऑफ एस्टर. तर एस्टर आपण कसं तयार करायचं हे बघितलेलं आहे, ठीक आहे. आता पुढची रिॲक्शन घेऊया आपण, हां, तर पुढची रिॲक्शन आहे सबस्टिट्यूशन बाय नायट्राइट ग्रुप, सबस्टिट्यूशन बाय नायट्राइट ग्रुप. ओके, किंवा और या रिॲक्शनला आपण अजून असं म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ अल्काइल नायट्राइट. तर काय तयार करायचं आपल्याला, अल्काइल नायट्राइट तयार करायचं आहे. आता बघूया रिॲक्शन यामध्ये, पहिल्यांदा जनरल रिॲक्शन घेऊया आपण, कोण आहे हा, अल्काइल हॅलाइड्स, याची रिॲक्शन करूया आपण, कोणावर करायची रे, कोण आहे हा, पोटॅशियम नायट्राइट, पोटॅशियम नायट्राइट आहे. कशी रिॲक्शन होते बघा बरं, आता हा ग्रुप कुठला रे, हा ग्रुप नायट्राइट ग्रुप आहे, आणि त्याला कोण अटॅच आहे, पोटॅशियम त्याला अटॅच आहे. आता काय होतं या ठिकाणी, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, आणि हा टोटल ग्रुप निगेटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजनवर. मग काय होणार या ठिकाणी, हा एक्स आणि हा के, हा रिमोट, आणि हा ग्रुप कोणाच्या ठिकाणी येतं मग, एक्सच्या ठिकाणी येत,
म्हणजेच काय मिळतं बघा, आर ओ एन डबल बॉन्ड ओ प्लस के एक्स, याला काय म्हणायचं, हा कुठला आहे अल्काइल आणि हा ग्रुप कुठला आहे नायट्राइट, तर काय मिळतं अल्काइल नायट्राइट हा कंपाऊंड तुम्हाला मिळतं. प्लस पुढं कोण आहे, इट इज अ पोटॅशियम हलाइड्स, कोण आहे पोटॅशियम हलाइड आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे अल्काइल नायट्राइट आहे तो कंपाऊंड आपण तयार करू शकतो. अजून एक एक्झाम्पल घेऊया, यामध्ये मिथाईल क्लोराईड आहे, इट इज अ मिथाईल क्लोराइड्स प्लस इट इज अ पोटॅशियम पोटॅशियम नायट्राइट, कशी रिएक्शन आहे रे, हा सी एल आणि हा के या ठिकाणी रिमूव्ह होतो, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, आणि हा ग्रुप कुठे येतो मग, या सी एलच्या ठिकाणी येतो, म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, इट इज अ मिथाईल नायट्राइट प्लस काय रिमूव्ह होणार के सी एल, इट इज अ पोटॅशियम क्लोराइड. ओके, तर अशा प्रकारे आपण काय तयार करू शकतो, जे अल्काइल नायट्राइट आहे तो कंपाऊंड आपण तयार करू शकतो, काय वापरून, पोटॅशियम नायट्राइट वापरून. तर याप्रमाणे हे रिॲक्शन आहे. अजून एक पुढची सेम रिॲक्शन आहे, ते पण बघूया आपण. आता काय यामध्ये, सबस्टिट्युशन बाय या ठिकाणी चेंज करूया, नायट्रो ग्रुप म्हणायचं, नायट्रो ग्रुप किंवा ऑर त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. तर काय तयार करायचं आपल्याला यामध्ये, नायट्रो अल्केन यामध्ये तयार करायचं आहे. कशी रिॲक्शन आहे बघूया आपण, जनरल रिॲक्शन पहिल्यांदा बघूया. आर एक्स इट इज अल्काइल हलाइड्स, कोण आहे हा, आताच बघितला आपण काय नाव आहे कंपाऊंडचं, इट इज अ सिल्वर नायट्राइट. कशी रिॲक्शन होते यामध्ये, एक्स कॅरी निगेटिव्ह चार्ज, सिल्वर कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, इन नायट्रो ग्रुप ऑक्सिजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज, अँड ए जी एक्स इज रिमूव्ह अँड नायट्रो ग्रुप इज रिप्लेस टू द हॅलोजन ग्रुप अँड फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन्स प्लस ए जी एक्स मीन्स सिल्वर हलाइड. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी आश्चर्य वाटेल पहिले रिॲक्शन बघून, की पहिल्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय मिळालं होतं, अल्काइल नायट्राइट, मग या ठिकाणी नायट्रो कसं काय मिळालं. ओके, त्याचं रिझन आहे तुम्हाला सांगतो मी. तर अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण, इट इज अ इथाइल ब्रोमाइड्स प्लस सिल्वर नायट्राइट निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, काय होणार ए जी बी आर रिमूव्ह होतं आणि हा टोटल ग्रुप या बी आरला रिप्लेस करतं, म्हणजे बी आरच्या ठिकाणी येत, म्हणजेच काय मिळतं रे, सी टू एच फाईव्ह एन ओ ओ प्लस ए जी बी आर, याचं नाव आहे, हा नायट्रो ग्रुप आहे आणि हा कोण आहे इथेन, इट इज अ सिल्वर ब्रोमाइड्स. ओके, आता जो तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे की या ठिकाणी नायट्रो ग्रुप कसा मिळतो, नायट्रो अल्केन कसा मिळाला आहे, ॲक्च्युली काय तयार व्हायला पाहिजे, अल्काइल नायट्राइट तयार व्हायला पाहिजे, पण त्याचं रिझन आहे तुम्हाला सांगतो मी. ओके,
कौन है? हाँ, इथाइल ब्रोमाइड्स। या ठिकाणी आपण घेऊया हा ग्रुप, घेऊया या ठिकाणी घ्यायचा हा ग्रुप, केस वन म्हणूया, केस टू। पोटॅशियम ज्यावेळेस नायट्राइट घेतो हा कोण आहे? पोटॅशियम नायट्राइट। आणि हा कोण आहे रे? सिल्वर नायट्राइट। तर काय होतं, ज्यावेळेस आपण पोटॅशियम नायट्राइट बरोबर रिॲक्शन करतो त्यावेळेस काय मिळतं रे? या ठिकाणी मगाशी बघितलं आपण C2H5 O(N)O, म्हणजे कोण आहे? हा इथाइल नायट्राइट। या ठिकाणी नीट लक्ष द्या, फार महत्त्वाचं आहे, खूप डिफरन्स लक्षात ठेवा। तर काय मिळतं या ठिकाणी? इथाइल नायट्राइट मिळतं प्लस KBr। पण या ठिकाणी काय मिळतं रे आपल्याला? सिल्वर नायट्राइट बरोबर रिॲक्शन केल्यानंतर काय मिळतं? C2H5 हा ग्रुप मिळतो प्लस AgBr, याचं नाव आहे नायट्रो इथेन। ओके, का असं डिफरन्स तयार होत झालेला आहे या ठिकाणी? या ठिकाणी नायट्राइट, या ठिकाणी नायट्रो, म्हणजे जो हा जो ग्रुप आहे हा ग्रुप आणि या ग्रुपमध्ये का डिफरन्स आहे? इथाइल नायट्राइट नायट्रो इथेन का तयार होतं? तर त्याचं रिझन आहे, बघा आपण डिस्कस करूया। केस वन, तर केस वनमध्ये कोण घेतलेला आहे आपण? या ठिकाणी पोटॅशियम नायट्राइट घेतलेला आहे। आता यामध्ये जो बाउंड आहे कुठला? या दोघांमधला जो बाउंड आहे तो बाउंड कसा आहे? आयोनिक बाउंड आहे। आणि आयोनिक बाउंड असल्यामुळे काय होतं? पटकन ब्रेक होत होतो, आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतं, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतं, आणि त्यामुळं जे अटॅक आहे, अटॅक फ्रॉम कुठं होतं? ऑक्सिजन ऑफ NO2 ग्रुप, बरोबर का? म्हणजे आयोनिक बॉन्ड असल्यामुळे काय होतं रे? हा बॉन्ड लगेच ब्रेक होतो, आणि हा जो ग्रुप आहे हा ग्रुप आणि हा ग्रुप सेपरेट होतो, मग काय करतं? ऑक्सिजन अटॅक करतं। इथं तसं झालेलं आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग हा ग्रुप अटॅक केला डायरेक्ट। का केलेला आहे? या दोघांमधला बॉन्ड पटकन ब्रेक होतं आयोनिक बॉन्ड असल्यामुळं, आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतं, मग हा ग्रुप ऑक्सिजनच्या थ्रू अटॅक करतं पहिल्या केसमध्ये, त्यामुळे तुम्हाला काय मिळतं? नायट्राइट। पण सेकंड कंडिशनमध्ये काय होतं बघा बरं, केस टू, केस टूमध्ये कोण आहे? सिल्वर आहे, बरोबर का? आता सिल्वर आणि ऑक्सिजनच्या मधला जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड जो आहे तो बॉन्ड कसा आहे? कोवॅलेंट बॉन्ड आहे, कोवॅलेंट बॉन्ड आहे, म्हणजे तो ब्रेक होत नाही। आपण मला वाटतं गेल्या लेक्चरला पाहिलं होतं की जे फॉर्मेशन ऑफ अल्काइल सायनाइड अँड फॉर्मेशन ऑफ अल्काइल आयसोसायनाइड, त्या दोघांमध्ये का तसं तयार होतं? एकामध्ये सायनाइड तयार होतं, एकामध्ये आयसोसायनाइड तयार होतं, त्यामध्ये पण सेम असंच रूल्स आहे की अल्काइल सायनाइडमध्ये काय असं? आयोनिक बॉन्ड असं, आणि अल्काइल आयसो सिल्वर सायनाइडमध्ये काय असं? कोवॅलेंट बॉन्ड असं, आणि त्यामुळे हा डिफरन्स तयार झालेला आहे। कारण आयोनिक बॉन्ड लगेच ब्रेक होतं आणि ॲडिशन आहे तसे होते, पण जर कोवॅलेंट बॉन्ड असेल तर हा ब्रेक होत नाही, मग ऑक्सिजनच्या थ्रू आपण अटॅक करू शकत नाही, मग काय होतं? जो नायट्रोजन आहे त्यात नायट्रोजनवर काय असं? लोन पेअर असं, निगेटिव्ह चार्ज आहे, मग जो अटॅक आहे तो अटॅक कुठून होतं? नायट्रोजनच्या साह्याने अटॅक होतं, म्हणजे नायट्रोजन अटॅक करतं। काय अटॅक करतं? इथून बाउंड ब्रेकच होत नाही या दोघांमधला, मग नायट्रोजन अटॅक करतं, आणि नायट्रोजन अटॅक केल्यामुळं म्हणजे नायट्रोजनमधून असं बाउंड तयार होतं, आणि हा ऑक्सिजन आणि हा एक ऑक्सिजन, म्हणजे असे ग्रुप तयार होतात आणि असा अटॅक करत होतो, म्हणून या ठिकाणी नायट्रो इथेन तुम्हाला मिळत आहे। मग काय होणार या ठिकाणी? कोवॅलेंट बाउंड असल्यामुळं जो अटॅक आहे, अटॅक फ्रॉम कोणापासून होतो? अटॅक नायट्रोजन, नायट्रोजन अटॅक करतं ऑफ NO2 ग्रुप, जो NO2 ग्रुप आहे त्याच्यामधून नायट्रोजन अटॅक करतं, त्यामुळे या ठिकाणी नायट्रोजन आणि कार्बनमध्ये बाउंड आहे, इथं कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बाउंड आहे। तर हा डिफरन्स कशामुळे तयार झालेला आहे? बाउंडमुळं, एकामध्ये आयोनिक बाउंड आहे, दुसऱ्यामध्ये कोवॅलेंट बाउंड आहे, तर हे त्याचं रिझन आहे, हे लक्षात ठेवा। ओके,
तो ठीक आहे, तर आपण जे सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे ते सगळे रिएक्शन कवर केलेले आहेत. पुस्तक जर बघितलं तुम्ही तर पुस्तकामध्ये एक एक रिएक्शन फक्त दिलेले आहे, ते पण जनरल रिएक्शन आहेत, अर्ध्या पेजमध्ये ते समाप्त झालेलं आहे. पण आपण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तीन तीन एक्झाम्पल घेतलेले आहेत, त्यामध्ये नोट्स काढा, लिहून टाका. पुस्तक जर फक्त बघितलं तर लक्षात येणार नाही. ठीक आहे, राहिलेला पार्ट जो आहे तो आपण पुढच्या तासाला घेऊया.